पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेचा 21वा वर्धापन दिन कार्यक्रम तारापूर MIDC टीमा सभागृह येथे निमाखात साजरा. औद्योगिक नगरी तारापूर बोईसर मध्ये कामानिमित्त राहत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील काही जणांनी एकत्र येत 15 ऑगस्ट 2001 साली पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर दरवर्षी सातत्याने वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. बोईसर तारापूर औद्योगिक परिसरात सातत्यपूर्ण कार्यरत असलेली पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था 2001 साली नोंदणीकृत झाली. त्यानंतर आज गायत गेली 21 वर्ष सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात विद्यार्थी गुणगौरव आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर हळदी कुंकू यासारखे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने तारापूरच्या टीमा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात सेवा आश्रम विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या ईश सवन स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर 10वी 12वी पदवीधर आणि उच्च शिक्षणामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणारे माजी उपविभागीय पोलीस अधिकारी KS हेगाजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम स्थानिक गुन्हे शाखा बोईसरचे उपनिरीक्षक आशिष पाटील उद्योजक सर्जेराव साळुंके पत्रकार विनायक पवार आशा सेविका जागृती राऊत या सत्कार मूर्तींचा यावेळी शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन खास गौरव करण्यात आला. हा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दयानंद कांबळे सचिव बबन जाधव प्रतापराव पाटील भाऊसाहेब पाटील हंबीरराव शिंदे प्रमोद जाधव नानासाहेब साठेसह इतर पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा महाबळीस न्यूज. भूमिका स्पष्ट. जय महाराष्ट्र.